नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयाच्याद्वारे एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आम्ही पुणे ग्रामीणला फॉर्म भरला आहे आणि आमचे हॉल तिकीट आलेले नाहीत. तर तुम्हाला या प्रश्नाचंच उत्तर मिळणार आहे की कशामुळे तुमचे जे फिजिकलचे जे हॉल तिकीट आहेत ते आले नाहीत. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश घटकात पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे. मैदानी चाचण्या 2/1/23 पासून घेण्यात जे आदेश आले आहेत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण घटकामध्ये 31/12/2022 ते 2/1/2023 रोजी दरम्यान कोरेगाव भीमा. मित्रांनो, महत्त्वाचं कारण काय, कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे, पोलीस बंदोबस्त. सदर बंदोबस्तानंतर पोलीस भरतीची तयारी करायची असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती दिनांक कितीला सुरू होईल, 6/1/2023 रोजीपासून पोलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कारण कळलं असेल, पोलीस भरतीसाठीच्या उमेदवारांनी पोलीस अधीक्षक पुणे म्हणजे ग्रामीणसाठी या घटकामध्ये ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, त्यांची सदर बाबत नोंद घ्यावी अशी प्रेस नोट दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कारण समजलं असेल की भीमा कोरेगाव इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे ही भरती प्रक्रिया सध्या राबवण्यात आली आहे आणि या ठिकाणी 6/1/2023 पासून सुरू करणार आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.